नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय भारतीय जनता पक्षाने ईडी सी बी आय टॅक्स या डिपार्टमेंटचा वापर करून आपल्या पक्षात अनेकांना घेतलेलं आहे किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांचं शिरकाण केलं आहे अशी टीका वारंवार केली जाते खास करून महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि अर्ध केंद्र शासित असलेल्या आणि अर्ध राज्य असलेल्या दिल्लीमध्ये या विषयाची चर्चा जोरदार होते बघा महाराष्ट्रामध्ये तर भाजपला समर्थन करून सरकारमध्ये आलेल्या सगळ्याच लोकांच्या ईडी सी बी आय इन्कम टॅक्सच्या इन्क्वायरी चालू आहेत मग केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत पाठिंबा घेणार भाजप हे वेगळं काही करताय का की पुन्हा तसंच आहे हम भी नकटे तुम्ही नकटे म्हणजे हे सगळ्या नकट्यांचा सा बाजार चाललाय का किंवा भाजपनं जी रणनीती आखलेली आहे असेल नसेल माहीत नाही ती इतर कोणीच केलेली नव्हती का ज्याचा विचार झालाच पाहिजे म्हणून मी हा मुद्दा मुद्दाम मांडतोय की ज्यावरती चर्चा घडायला हवी भाजपमध्ये आलेल्या किंवा भाजपला समर्थन दिलेल्या लोकांची यादी बघितल्यावर आपलं मत नक्की व्हायला होतं म्हणजे अगदी दिल्लीच्या विधेयकावर जेव्हा चर्चा व्हायला सुरुवात होते तेव्हा कुछ ना कुछ तो मजबुरिया रही होंगी वरना हर कोई नाही होता बेवफा असं म्हणून त्या चड्डा नावाच्या खासदारांनी बाकीच्या पक्षाच्या म्हणजे आंध्र प्रदेशच्या आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी मजबुरी असल्याचं सुनावलं होत असं खरंच होतंय का हे तपासलं पाहिजे निशिकांत दुबे नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी या विषयावर खूप छान भाष्य लोकसभेमध्ये केलेलं आहे आणि त्याच भाष्यावर नेमकेपणाने बोलण्यासाठी मी आलेलो आहे मित्र महाराष्ट्रामध्ये भाजप ही खेळी खेळत आहे असा आरोप राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीनं करण्यात येतो सातत्यानं असं म्हणण्यात येतं की भाजप आपल्याकडं लोकांना केंद्रीय यंत्रणांची धमकी देऊन घेत आहे जरा बघूया जे आरोप करत आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसनी काय केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे नेते शरद चंद्र पवार या शरद पवारांनी इथे तर डबल गेम आहे हा म्हणजे डबल गेम आहे शरद पवारांनी काँग्रेसला धोका देत त्यावेळेसच्या जनसंघाला सोबत घेत म्हणजे शरद पवारांनी स्वतः सांगितलं की जनसंघाला मी सोबत घेतलं होतं माझ्यासोबत आले होते पोरीनं सांगितलं जनसंघ म्हणजे भाजप नाही दोघातल्या मतभेदांचा एक मोठा फरक आहे जनसंघाला सोबत घेत आपलं सरकार बनवलं म्हणजे त्यावेळी दुश्मन असलेला जनसंघ सरकार बनविताना शरद पवारांना हवा होता बरं हे बनलेलं सरकार सुद्धा पाडलं कोणी इंदिरा गांधींनी शरद पवारांच्या नेतृत्वातलं सरकार बरखास्त केलं आणि राष्ट्रपती राजवट आणली सरकार बरखास्त करण्याचा इंदिरा गांधींच्या इतका पराक्रम तर दुसरा कोणी केलेला नाहीये खुद्द शरद पवारांचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलाय अहो शरद पवारांचं सरकार फक्त इंदिरा गांधींनी बरखास्त केलं होतं शरद पवारांचं साम्राज्यच बरखास्त करण्यासाठी काँग्रेस असूसलेली होती म्हणजे तुम्ही बघा राज्य शिखर बँकेचा घोटाळा कोण काढलाय यात एक तरी भाजपचा माणूस आहे का म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्याचा आरोप केला असं घडलंय नाही त्यावेळेच्या कोणत्या अध्यक्षांनी सुधीर मुनगंटीवार यांनी आरोप केला होता अजिबात नाही जिल्हा माफ करा राज्य शिखर बँकेचा घोटाळा काढला त्याचा अहवाल दिला राज्य शिखर बँक बरखास्त केली ती काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणजे काँग्रेसचा डावच होता राष्ट्रवादीचा गेम करणे आणि तो केला गेला छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये अटक झाली आणि जेलमध्ये जावं लागलं कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी छगन भुजबळांची ती फेसबुक पोस्ट किंवा व्हॉट्सअपचा डी पी आठवावा ज्यावरती छगन भुजबळांनी आपल्या पाठीत खंजीर खूप असल्याची भावना व्यक्त केली होती छगन भुजबळांना अटक करता यावी अशा स्वरूपाचा अहवाल पाठवणार सरकार पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणजे काँग्रेसचं होतं हे विसरून चालणार नाही सगळे घोटाळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे हे काढलेत काँग्रेसवाल्यांनी आणि त्याचा पाठपुरावा केलाय पुढे भाजपवाल्यांनी काँग्रेसवाले घोटाळे काढणार अडचणीत आणणार आणि तरीही शरद पवार भाजपला नावं ठेवणार नावडतीचं मिठळणी हे शंभर टक्के खरंय जर आपण डीएम के या पक्षाकडे जाऊया डीएम केला एकोणीसशे शहात्तर साली भ्रष्टाचाराच्या आरोपावरून करुणानिधी यांचं सरकार कोण बरखास्त केलं होतं एकोणीसशे शहात्तर साली भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता का नव्हता काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेवरती होता आणि एकोणीसशे शहात्तर साली डीएम सरकार बरखास्त करण्यात आलं गंमत अशी की एकोणीसशे ऐंशी साली हेच करुणानिधी काँग्रेसच्या सोबत जाऊन बसले आणि त्यांनी आपलं समर्थन काँग्रेसला दिलं तुम्हाला आठवत असेल राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळेला एक आयोग स्थापन करण्यात आला होता जैन आयोग आणि त्या जैन आयोगानं आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात केलेलं होतं की राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये जी संघटना लिटे लिबरेशन टायगर ऑफ तामिल इलम ही संघटना आहे आणि या संघटनेला सहकार्य करणारा कोणता पक्ष असेल तर तो डीएम के आहे काँग्रेस डीएम केला या पद्धतीनं संपवू पाहत होती मला आणखी एक सांगा दयानिधी मारण यांच्या मागे लागलेलं संकट कोण लावलंय ला कोणाच्या काळामध्ये कणीमोळींना अटक झाली होती दयानिधी मारणांच्या मागे कोण लागलं ला होतं त्यांचे ते सगळे घोटाळे कोण बाहेर काढले होते हे सगळे घोटाळे काँग्रेसच्या काळात निघालेले होते आणि काँग्रेसच्याच काळात कणीमोळींना अटक झालेली होती म्हणजे स्पष्ट आहे की डीएम केला त्रास देण्याचा प्रयत्न त्यांचे घोटाळे बाहेर काढणं हे काम काँग्रेसने केलं होतं याच आय एन डी आय मध्ये टीएमसी नावाचा आणखी एक पक्ष आहे तृणमूल काँग्रेस या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी डाव्यांच्या विरोधात आपलं पक्ष बळ देत नाही म्हणून या काँग्रेस सोडून बाहेर पडल्या होत्या म्हणजे यांचा खरा गेम केलाय तो काँग्रेसनेच भाजपनी तर आपल्या सत्तेत सहभागी करून घेऊन ममता बॅनर्जीना केंद्रात मंत्रीपद दिलेलं होतं भाजपनी ममता बॅनर्जीना काय ते दिलंय आणि त्यांचं काढून घ्यायचं काम काँग्रेस करत होती जरा सिंगूर आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेस ममता बॅनर्जीना सपोर्ट करत होता का विरोध हे काँग्रेसने तपासून बघण्याची आहे वेळ आहे आणि त्यावेळेला ममता बॅनर्जीच्या सोबत भारतीय जनता पक्ष उभा होता हे विसरून चालणार नाही सारदा चितपण घोटाळा झाला होता तो कोणत्या काळात उघड झाला ममता बॅनर्जींच्या जवळच्या नातेवाईकांच्या वरती कोणत्या पक्षानं कारवाई केली जरा हे ममता बॅनर्जीने तपासून बघण्याची गरज आहे हे घडलंय ते काँग्रेसच्याच केंद्रीय सत्तेच्या कालखंडामध्ये मागच्या नऊ वर्षात नाही भाजपनी ममता बॅनर्जीला पहिले दिलं आहे आणि ते दिलेलं पुरत नाही म्हणून ममता नाराज झाल्यात म्हणून भाजपला शिव्या घालतात म्हणून त्या काँग्रेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची वाट लावण्याचं काम मात्र काँग्रेसनेच केलेलं होतं राष्ट्रीय जनता दल आणखी एक त्या आय एन डी आय आए मधला पक्ष या राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोच्च नेते लालू प्रसाद यादव यांचा गेम कोण केलाय लालू प्रसाद यादव यांचा गेम केलाय तो काँग्रेसने त्यांच्या मागे चारा घोटाळ्याचं कोण लावलंय कोण कोण काढलं होतं ते त्यांच्या अटकेसाठीचे प्रयत्न कधी कुठल्या काळात झाले होते त्यांचं प्रकरण कोर्टात कुठल्या काळात गेलं होतं ते ललनजीवाला मॅटर काय आहे हे सगळं तपासण्याची गरज आहे आपल्या बायकोकडं सत्ता सोपवून लालू प्रसादांना सत्ता त्यागावी लागली होती यावेळेला ही काँग्रेसची सत्ता होती लालू प्रसाद यादव यांचे घोटाळे काढून त्यांना अडचणीत आणणारं काँग्रेस आहे आणि हेच लालू प्रसाद यादव काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसले आहेत हे विसरून चालणार नाही म्हणजे काँग्रेसनीच केंद्रीय सत्तेचा उपयोग करत लालू प्रसादांच्या मागे शुक्ल काठ लावलं आणि लालू प्रसाद आपल्या रांगेत आणून बसवले बस मग लालू प्रसाद यादव असोत ममता बॅनर्जी असोत करुणानिधी आणि त्यांची पोरं असोत पोरी असोत या किंवा शरद पवार असोत या सगळ्यांनाच सोबत घेतलंय अजून इथं थांबत नाहीये समाजवादी पक्ष जो उत्तर प्रदेशातला आहे जो आय एन डी आयचा महत्वाचा घटक आहे त्याची स्थिती काय आहे समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये पी आय एल कोण केली होती हे विश्वनाथ चतुर्वेदी कोणाचे लोक होते दोन हजार सात ला मुलायमसिंगच्या विरोधात पी आय एल होते आणि दोन हजार आठ ला मुलायमसिंग यादव न्यूक्लिअरच्या मुद्द्यावर न्यूक्लिअर अग्रिमेंटच्या मुद्द्यावर सपोर्ट करतात जेव्हा पी आय एल होते चौकशी सुरू होते आयकरची केस यादवांच्या परिवारावर कोण केलेली आहे ओ सीबीआयची इन्क्वायरी मुलायमसिंग यादव यांच्या विरोधात कोण लावलेली आहे जरा गुगलवर सर्च कराल ना मुलायमसिंग यादवांची पहिली सीबीआय इन्क्वायरी तर लक्षात येईल की हे काँग्रेसच्याच कालखंडात झालं आहे भाजपच्या कालखंडात काय झालंय खरं तर भाजपवाल्यांनाच बोललं पाहिजे की बाबानं तुमच्या काळात पद्मभूषण पुरस्कार मुलायमसिंग यादवांना दिला गेलेला आहे म्हणजे भ्रष्ट ठरलेल्या मुलायम सिंग भ्रष्ट ठरवलेल्या काँग्रेसनी भ्रष्ट ठरवलेल्या मुलायमसिंगांना ज्या मुलायमसिंग यादवांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये रथयात्रा अडवल्या कारवाया केल्या गोळ्या चालवल्या कारसेवकांच्या वरती त्या मुलायमसिंग यादवांना भाजपनं पद्मभूषण दिलं काही घेतलं नाही आयची इन्क्वायरी लावली नाही आणि इन्क्वायऱ्या लावून मुलायमसिंग यादवांना आपल्यासोबत ठेवण्याचं काम काँग्रेसच्या कालखंडामध्ये घडलेलं होतं बघा लांबी लंबी लचक लिस्ट आहे जेडीयूला काय दिलं नाही भाजपने जेडीयूच्या नितीश कुमारांना अवकात नसताना मुख्यमंत्री पद दिलं अवकात म्हणजे अवकात सदनातली लागते सर्वाधिक पद लागतात सर्वाधिक सदस्य लागतात ते नसताना दिलं पण त्यांच्या मागे शुक्ल काष्ट कोण लावलं होतं काँग्रेसनीच लावलेलं होतं या सगळ्याचा विचार केला जरा ए राजा प्रकरण बाहेर काढून बघा कोण केलंय काँग्रेसच्या कालखंडामध्ये झालेलं आहे मग टू जी स्पेक्ट्रम घोटाळे असोत की कोयला आवंटन घोटाळा असो यामध्ये जे जे माणसं अडकलेले आहेत ते काँग्रेसच्या कालखंडामध्ये अडकलेले होते आणि ते काँग्रेसच्या सोबत राहिलेले आहेत भाजपनी यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय भाजपनी देऊन सुद्धा भाजपला विरोध करणाऱ्या या माणसांनी सरकारी यंत्रणांचा गैरवापर होतो आहे असे ओरड करणं ते असे आहेत की ज्यांनी स्वतः सरकारी यंत्रणांच्या वापरामुळं स्वतःला काँग्रेसच्या हवाली करून टाकलेलं आहे अशा माणसांनी या यंत्रणांच्या वापराबाबत बोललेलं तुम्हाला कितपत पटतं ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद